परमपूज्य भैयाजी महाराज यांच्या पावन सान्निध्याने व ख्यातीने पावन झालेल्या ताज आश्रम सावंगी क्षेत्राचं नाव पंचक्रोशीत पसरलेलं आहे. देश विदेशात महाराजांच्या अनुग्रहित भाविकांची अलोट संख्या असून महाराजांनी अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्राची रचना केली आहे. हा ग्रंथ जगभरातील ग्रंथांचं सारतत्व विशद करणारा पवित्र ग्रंथ आहे. आश्रम सावंगी येथे मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर प्रार्थना महोत्सव व जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त येथे भाविकांची अलोट गर्दी उसळणार आहे. या ग्रंथातून मानवधर्म, सनातन धर्म, संस्कार, संस्कृतीची शिकवण व त्यातून मानव प्राप्ती, बंधुभाव सोबतच सर्व धर्म समभाव होण्यास सहाय्यभूत हा ग्रंथ ठरतोय. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर 15 जानेवारी रोजी बुधवारी या पवित्र ग्रंथावर हरिभक्त परायण ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलंय. शिवाय दुग्ध विकास व पशुसंवर्धन, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार तसंच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आयोजनाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा अशी विनंती दामोदर उपाख्य बाबासाहेब बुधोलिया यांनी केली आहे. सदर यात्रेकरता नागपूरच्या मुख्य बसस्थानकासह सावनेर, कळमेश्वर, काटोल येथून थेट ताज आश्रम सावंगी अशी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. हे विशेष पियुष झुंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.